साडींदर प्राणी। साडींदर हा एक जंगली प्राणी आहे। या प्राण्याच्या अंगावर तीक्ष्ण काटे असतात। हे काटे त्याचे केस आहेत। काटे हे सुयासारखे असतात, ज्यांना क्विल म्हणतात। साडींदरच्या शरीरावर 30,000 अधिक काटे असतात। जुने काढून नवे काटे अंगावर येत असतात। साडींदरच्या शरीरातील क्विल्स प्रामुख्याने शेपटीवर असतात। शरीराच्या इतर भागावरील केस मऊ असतात। धोका जाणवला की काटे सरळ उभे राहतात। साडींदर प्राणी स्वतः कधीही हल्ला करत नाहीत। जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हा ते त्यांच्या संरक्षणासाठी जंगली प्राण्यांच्या शरीरात काटे बुडवतात। या काट्यांचा डंख मारल्याने जनावराचा मृत्यू होऊ शकतो। साडींदर हा प्राणी सहसा कोणत्याही प्राण्याच्या वाटेला जात नाही, परंतु आपल्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्याला मात्र आपल्या अंगावरील तीक्ष्ण काट्यांनी जखमी करून घायाळ करतो। हा प्राणी खूपच चपळ असतो। या प्राण्याच्या अंगावर सर्वसाधारणपणे 1 इंचापासून ते जवळजवळ 15 इंच लांब काटे असतात। हा प्राणी आकाराने छोटा असतो, परंतु सिंह, वाघ, चित्ता, कोल्हा यांसारखे हिंसक प्राणी सुद्धा यांच्यावर हल्ला करीत नाहीत, कारण हा प्राणी आपल्या अंगावरील तीक्ष्ण काट्यांनी त्यांच्यावर हल्ला करतो आणि ते काटे त्या प्राण्याच्या अंगात शिरतात व मोडतात। या प्राण्याला 4 पाय, 2 डोळे व 1 शेपटी असते। या प्राण्याच्या तोंडाची रचना उंदीर या प्राण्याच्या तोंडाशी मिळती जुळती आहे। या प्राण्याचा रंग काळपट तपकिरी असतो। साडींदर हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी आहे। त्याला गवत, कंदमुळे, गाजर, ऊस खायला खूप आवडते। हा छोटासा साडींदर प्राणी मोठ्या बिडांत राहतो। तो डोंगराळ भागात व जंगलात आढळतो। साडींदर प्राणी हा प्रामुख्याने आशिया खंडात आढळतो। हे अफगाणिस्तान, चीन, भारत, अमेरिका या देशांमध्ये आढळते। जगभरात त्याच्या सुमारे 24 प्रजाती आढळतात। साडींदर हा सस्तन प्राणी आहे, जो तरुणांना जन्म देतो आणि त्यांना दूध देतो। या प्राण्याचे रक्त गरम आहे। बहुतेक मादी साडींदर एका वेळी एकच पिल्लू जन्म देतात, पण साडींदरच्या काही प्रजाती 1 पेक्षा जास्त मुलांना जन्म देऊ शकतात। सुमारे 4 महिने मूल त्याच्या आईसोबत राहते। साडींदरचे क्यूल्स जन्मतः मऊ असतात, परंतु काही काळानंतर कडक होतात। साडींदर प्राणी ससा, उंदीर, शेकरू या प्राण्यांच्या प्रजातींशी संबंधित आहे। हे देखील या प्राण्यांप्रमाणे कुडतुडून अन्न खातात। त्याचे पुढचे दातही सतत वाढत राहतात, त्यामुळे साडींदर प्राणी लाकडावर कुडतुडून दात काढत राहतो। साडींदर प्राणी बहुतेक वेळा लपलेला असतो। हा एक भित्रा प्राणी आहे, जो केवळ अन्नाच्या शोधात बाहेर पडतो। हा सहसा रात्रीच्या वेळी बिडातून बाहेर येतो। साडींदर प्राण्याची लांबी शेपटासह 40 इंचांपेक्षा जास्त असते। काही यापेक्षाही लहान आहेत। जगातील सर्वात लहान साडींदर हॅरी ड्वार्फ पोर्क्युपिन आहे, ज्याची लांबी फक्त 15 इंच आहे। साडींदरचे शरीराचे वजन सुमारे 25 ते 35 किलो असते। साडींदरच्या काही प्रजातींचे वजनही 2 ते 4 किलो असते। साडींदर प्राण्याच्या शरीरातील तापमान नेहमी सारखेच असते। बाह्य तापमानाचा त्याच्या अंतर्गत तापमानाला फरक पडत नाही, म्हणूनच हे प्राणी थंड भागातही सहज तग धरू शकतात। साडींदर झाडांवरही चढू शकतो। साडींदरचे सरासरी आयुष्य 5 ते 7 वर्षे असते। योग्य वातावरण दिल्यास हा प्राणी 18 वर्षांपर्यंत जगू शकतो। असा हा साडींदर प्राणी।